चिक्कोडी विधानसभा क्षेत्र व्याप्तीतील नंदीक्रॉस रस्त्यापासून दूधगंगा साखर कारखान्यापर्यंतच्या रस्ता विकास कामकाजाला आमदार गणेश हुक्केरी यांनी चालना दिली आहे. पाटबंधारे विभागाने 2 कोटी रुपये खर्चातील 2 किलोमीटर रस्ता निर्माण करण्यास अनुदान दिले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार गणेश हुक्केरी म्हणाले की चिक्कोडी सदलगाव क्षेत्रातील रस्ते पावसामुळे संपूर्ण खराब झाले असून त्याबद्दल संपूर्ण माहिती घेतली आहे. येत्या दिवसात सर्व रस्त्यांचा विकास केला जाईल असे ते म्हणाले आहेत. इवत एक्संबा क्रॉस नंदी क्रॉस दिंद दूधगंगा शुगर फैक्ट्री वे सुमार 2 किलोमीटर के इवत सरकार 2 कोटी रुपये अनुदान मंजूर आगे कामगारी नम नडदी नडदीवाड़ी एक्संबा शुगर फैक्ट्री हलवर रैतरेलू कूड़ी इवती कामगारी चालने को सुमार 6 तिंगल हिंदे दूधगंगा शुगर फैक्ट्री अध्यक्षर सन्मान्य अमित कोरीवर नंजोड़ मतना इवती रैतरी होगू बर साकु अनाकूल व्यार्थी कूड़ा फैक्ट्री क्रॉस एक्संबा बरबार रस्ता सरी और विनती विनती इवत सहकार कोवत सरकार 2 कोटी रुपये अनुदान तुम इवत चालने कोवत कॉन्ट्रैक्टर की सदर्भगे या इन मलगल चालू मोन्े वूर्ति हिंदे फ्लड बंद इन मल एला कड़ी एला भागद मलती गुणमट केस वे रीति रईत सहकार आगे केस इवत विनती बजेट बजेट मे मुख्यमंत्री नूतन मुख्यमंत्री बंदा बेलगावी चर्चे मे बजेट अनुकूल मटे निन्े इंगी मांजरदा रिव्यू मादा केस स्लो प्रमाण चालू खेल स्वल्प टाइम तक वाले केस इंजीनियर या दरम्यान स्थळीय निवासी म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून नंदी क्रॉस पासून दूधगंगा साखर कारखान्यापर्यंतचा रस्ता खूपच खराब झाल्यामुळे आम्ही आमदारांकडे याबद्दल निवेदन दिले होते. याला त्यांनी प्रतिसाद देऊन रस्ता कामाला चालना दिल्याने खूप आनंदाची बाब असल्याचे ते म्हणाले आहेत. अकेरे यांच्या प्रयत्नातून नंदी क्रॉस ते फॅक्टरीपर्यंत 2 किलोमीटरचा रस्ता आज उद्घाटन झाला आहे. हा रस्ता शेतकऱ्यांना लई अगदी महत्त्वाचा रस्ता त्यामुळे शेतकऱ्यांना सगळं आपल्या ऊस वाहतुकीसाठी आधी अगदी अनुकूल होणार आहे. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं धन्यवाद. या संदर्भावेळी विजयसिंह देसाई सरकार, रामचंद्र मडिवाळ, ग्रामपंचायत अध्यक्ष बंडा नाईकवाडी, अप्पासाहेब सुरन्नवर, भीमा कोंकणी, अण्णा चुगे, विजय कुट्रे, कंत्राटदार CM जोशी, RC गिरमलसह अन्य उपस्थित होते. रवींद्र चौगुले, KNN सिटी न्यूज, चिक्कोडी.